मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारीची ऑफर, मातोश्री बाहेर पत्रकारांनी गाठल्यावर उत्तर देण्यास नकार. जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगानं पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली. आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका. देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊतांचा मोठा दावा. महाराष्ट्रात नालायकांचा सर्व्हे केला तर उद्धव ठाकरे पहिल्या स्थानी असतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका. भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद, जळगाव विमानतळावर झाली अचानक भेट. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा बुलडाणा दौऱ्यावर, संग्रामपूर तालुक्यामध्ये प्रचार सभा. कोल्हापुरात आमचा शाहू महाराजांना पाठिंबा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणा. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात 3 तरुण ठार, नांदूर शिंगोटे लोणी मार्गावरील निमोन इथे भीषण अपघात. माझ्या 16,000 कोटींच्या मालमत्ता पुण्यामधील 4 बिल्डरांनी अवघ्या 826 कोटींना विकत घेतल्या, एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत डीएस कुलकर्णींचा गौप्यस्फोट. तिरुपतीचं बालाजी मंदिर बनलं जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर. 18,817 कोटी कॅश आणि 11,329 किलो सोनं इतकी प्रचंड संपत्ती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.